ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीच्या वतीनं सांगली शहर आणि बेडग येथील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर. मिरज येथे चांदबी लॉन मध्ये सांगली शहर ओबीसी टीम व बेडग येथील ओबीसी टीम यांना नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर करण्यात आल्या. सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष हाजी रियाज अहमद शुकलगार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व ओबीसी कामाबद्दल माहिती दिली. यामध्ये सांगली शहर अध्यक्ष मुनीर बादशाह मुल्ला, सांगली शहर उपाध्यक्ष जावेद इलाही मुल्ला, सांगली शहर कार्याध्यक्ष वसीम जावेद बलबंड, सांगली शहर सरचिटणीस रजाक चांदसाहेब तांबोळी, सांगली शहर सचिव प्रोफेसर उमर शरीफ तेरदाळकर, सांगली शहर संघटक जमील मुल्ला, कार्यकारी सदस्य रियाज मुल्लानी अब्दुल मुल्ला, तर बेडक गाव ओबीसी टीममध्ये बेडक अध्यक्ष रजाक नबीसाब सनदी, उपाध्यक्ष दस्तगीर रमजान सलाते, खजिनदार शाहरुख शुद्बुद्दीन सनदी, कार्याध्यक्ष रफीक गुलाब जमादार, सचिव राजू मेहबूब सनदी, उपसचिव सलीम अप्पासाहेब सनदी, सदस्य रियाज उमर मुजावर तोहित मुल्ला यांची निवड केली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. सर्व पदाधिकाऱ्यांनी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी एक संघ होऊन जिल्ह्यात पूर्ण ताकदीने काम करू अशी ग्वाही दिली. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राच्या टीमच्या मेहनतीला यश आलं असून पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात ओबीसींच्या कामाचा विस्तार वाढवण्याचा निर्धार हा तालुका उपाध्यक्ष इसाकभाई सौदागर, शहानवास बशीर सौदागर, महापालिका क्षेत्र पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन केला आहे. त्याचे आज फळ या संघटना वाढीला मिळालं आहे. ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.